बोल काय प्रश्न विचारणार होतीस मला? आजचा पहिला प्रश्न. पण रागवायचं नाही हा. काय परवाच्या सभेमध्ये लोकांनी अगदी तुमची फजितीच उडवली. म्हणजे तुमचा शर्ट काय फाडला, तुम्हाला टाळ्या बजून खाली बसवलं आणि अंडी अंडी मारली. म्हणजे कळलं 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 काय झालं तुला सांगू का? खर तर माझा जरा गाढवपणा झाला. मी सभेत जाहीरपणे बोलायलाच नको होत. मला ना तुला सांगतो, माझ्या वक्तृत्वाची बोंब आहे, बोंब. पण वक्तृत्व ही जी कला आहे ती तुम्हाला प्रसन्न असावी असं तुम्हाला वाटलं नाही का? अगं वाटलं ना. लहानपणापासून आचार्य अत्रेंसारखा वक्ता व्हावं हे तर माझं स्वप्न होतं. खर तर मी तुला सांगतो, मी आचार्य अत्रेच व्हायचा. पण ती भोळी आडवी आली. भोळी? कोण भोळी? विचारलंस? म्हणजे आता तुला सगळं सांगावं लागणार. प्लीज सांगा ना. सांगतो सांगतो, माझी कर्मकथा आहे. काम चहा घेणार का? चालेल. शंकर एक चहा आण. अर्धा कप? अच्छा, अर्धा अर्धा कप. नाही, तू अर्धाच आणणार. एक कप सांगितलं ना की तू अर्धा आणतो, अर्धा सांगितलं की पाव आणतो, आणि पाव सांगितलं की. तुम्ही तुमची कर्मकहाणी सांगताय ना? सांगतो ना सांगतो. मला आठवतंय कॉलेजचे दिवस होते. मी एके दिवशी असाच कॉलेजमध्ये गेलो होतो. तुझा बाप जाड्या 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 म्हणून ओरडतात. कळत का कोणाला शिळवायचं ते? नुसते ओरडतात झाड्या झाड्या झाड्या. राजा राजा राजा. काय रे? अरे बोलडा, वक्तृत्व स्पर्धेची नोटीस लागली. कसली? वक्तृत्व स्पर्धेची नोटीस. तुला वक्तृत्व स्पर्धा म्हणायचंय का? अरे मग तेच सांगते, एवढा साधं कळत नाही. आणि तुला वक्तृत्व भाग घेण्यात इंटरेस्ट आहे ना? अरे म्हणजे काय, लहानपणापासून माझं स्वप्न आहे वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा आणि ढाली आणि कप जिंकायचे. अरे आचार्य अत्रे माझे आदर्श आहेत. नुसते हशा आणि टाळ्या. आणि माझं मन सांगतंय एक दिवस तू नक्की मोठा वक्ता होशील. हो ना? चल जाड्या. नाही जायचं का? जाऊया. चल. ए मला एक सांग दिलीप, तू पण का नाही भाग घेत? मी? आणि वक्तृत्वस्पर्धेत भाग? नाही, बरं बरं तू घेत नाही तेच बरं. आणि अरे पब्लिक समोर बोलायचं म्हणजे माझी तर तंतर ते. हसतोस काय? तुला काय वाटलं तुझं सिलेक्शन झालं? वाटतं प्रो कुलकर्णी आज सिलेक्शन करणार आहे, 10 वाजता मीटिंग आहे. हा तर मी काय म्हणत होतो, आपल्या कॉलेजचं एक कल्चर आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी पाळावं असं माझं आवाहन. कारण तुम्ही ज्या स्पर्धेला जाणार आहात त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सगळ्यांनी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सर सर मे वी कम इन? सर काय आहे? सर मला स्पर्धेला जायचंय. कुस्तीचं मी बघत नाही. ह्याला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. सर मला वक्तृत्व स्पर्धेला जायचंय. तुम्ही मला स्पर्धेला पाठवणार की नाही एवढं सांगा. हो आपण त्यासाठीच इथे जमलो. या या बस. हा तर मी काय म्हणत होतो, आपल्या कॉलेजने कल्चर डेव्हलप केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही वक्तृत्व स्पर्धेला जर मुलं पाठवायची असतील तर आपण आपापसा स्पर्धा घ्यायची नाही, बिनविरोध पाठवायची या मताचं मी आहे. तर समजा आपला हा जो विद्यार्थी आहे, काय नाव तुझं? राजा. हो राजा. या राजाला आपण पुढच्या वर्षी चान्स देऊ शकतो नाही का? सुदैवानं आपल्या इथं एक खूप चांगली मुलगी आहे. गेल्या वर्षी सातारच्या स्पर्धेत तिनं कॉलेजला 3रा क्रमांकाचं बक्षीस मिळवून दिलेलं आहे. पण आता प्रश्न असा आहे की तिच्या बरोबर पाठवायचं कुणाला? मी जातो ना. नाही तू जाशीलच रे. पण काय, मुली बरोबर जर मुलगी गेली तर बरं आहे. अनायसे तिची TYBA ची मैत्रिणी तिच्या बरोबर आहे. काय नाव तुझं? वर्षा. हा वर्षा. वर्षा वर्षा एक गोष्ट लक्षात ठेवायची, वक्तृत्व स्पर्धेत जाताना उच्चार स्पष्ट पाहिजे, आवाज मोठा पाहिजे. बहुतेक या प्रो कुलकर्णींनी या मुलींना पाठवायचं नक्की केलं दिसतंय. त्याला हिसका दाखवू का? माझा दाखव. हो सर, तुम्ही मला स्पर्धेसाठी पाठवणार की नाही एवढं सांगा. काय राजा, आपलं एवढंसं कॉलेज, त्यात आपलं एवढंसं वक्तृत्व मंडळ, नाही कुणाला ना कुणाला पाठवावं लागेलच. पण कधी ही तर कधी तू. मग ठीक आहे, या वर्षी मी जातो, पुढच्या वर्षी तिला पाठवा. काय तू लहान आहेस, पण हिचं हे शेवटचं वर्ष आहे.
पुढच्या वर्षी कॉलेज सोडून जाईल, मग तिथं लग्न होईल, तिला मुलं होतील, त्यामुळे त्यानंतर तिला जमणारच नाही, नाही का? हो, मग पुढच्या वर्षी त्यांना एम एल ऍडमिशन घ्यायला सांगा ना. हे बरोबर आहे, वाद फार छान घालू शकतोस. हा, आपण एक काम करूया, तुला वादविवाद स्पर्धेला पाठवू, ते जास्त बरं होईल. सर, त्यापेक्षा सर मी जात नाही ना वक्तृत्व स्पर्धेला. ठीक आहे ना सर, मी आणि ती कोण वारशा, ते वर्षा जातो ना. नाही ते मग आपण एक काम करूया, आपण सिलेक्शन करूया. हा, तिघांमध्ये जे दोघं सिलेक्ट होतील त्यांना आपण पाठवायचं, चालेल? चालेल, ठीक आहे. मग ही सभा संपली असं मी घोषित करतो. नाही नाही, तुम्ही दोघींनी काही काळजी करू नका, मी तुम्हाला दोघींनाही तुमची भाषणं लिहून देणार आहे. प्रतिभा, तू कुठल्या विषय घेते? वृक्षवल्ली आम्हा सोया रे सर. अरे वा वा, आणि तू? तुम्ही द्याल तो. आपण स्वातंत्र्याची 25 वर्ष हा विषय घेऊ, तुला चालेल ना? हो चालेल, पण सर मला जमेल ना? हो जमेल. ते सगळं ठीक आहे रे, पण राजा मला सांग, तू बोलणारच कुठल्या विषयावर? बघ, मला तरी ना तो विनोदाचं जीवनातलं स्थान हा विषय बरा वाटतोय. काय दोन चार विनोद सांगून लोकांना हसवता येईल रे? पण भाषण करायचं ना, मग कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे. अरे पण कोणाची मदत घेणार? आयडिया, आपण प्रो कुलकर्णींचे पाय धरूया का? प्रोप्रायटर कुलकर्णी? प्रोप्रायटर नाही रे, प्रोफेसर कुलकर्णींचे पाय धरूया. चला अडला हरी, प्रो कुलकर्णींचे पाय धरी. चला. वा वा प्रतिभा, वा, किती छान लिहिलं भाषण तू. सर तुम्हीच ते मला नीट लिहून दिलंय. तुमचं मार्गदर्शन नसतं तर खरंच म्हणजे मलाही भाषण लिहून दिलं नसतं ना, माझी तर पंचायतच झाली असती. माझ्या मैत्रिणी म्हणाल्या सरांनी किती छान भाषण लिहून दिलंय. मैत्रिणी होते, तुला काय वाटतं? खूप छान लिहिलंय सर. आता मला हे समजत नाहीये की मोठ्या भाषा मी पाठ कसं करायचं. होईल होईल, प्रयत्न करायचे आपण, घाबरायचं नाही. सर तुम्ही जा, तुम्ही जा. सर सर, मला जरा तुमची त्या भाषणा संबंधी मदत हवी होती. म्हणजे लिहून द्यायचं असंच ना? अजिबात देणार नाही, अजिबात देणार नाही. वक्तृत्व म्हणजे काय तुम्हाला खाऊ वाटलं काय? तुम्हाला चर्चिल माहितीये? चर्चिल माहितीये का? किती वाचायचा माहितीये तुम्हाला? चर्चिलचा मरोदे ते शिवाजीराव भोसले घ्या, एवढा मोठा माणूस, केवढी विद्वत्ता, मग नुसत्या व्याख्यानांवर मोठा झालाय तो. विनोदावर बोलताय ना तुम्ही? मग ते श्रीपाद कृष्ण वाचा, गडकरी वाचा, अत्रे वाचा, पुलं वाचा, त्याशिवाय तुम्हाला विनोद म्हणजे काय कळणार नाही. सर हे सगळं न वाचताही मला विनोद म्हणजे काय बरोबर कळलंय. स्पर्धेला 2 दिवस असताना मला मदत करायची सोडून तुम्ही मला हे सगळं वाचायला सांगता ना, याच्यापेक्षा मोठा विनोद कुठला असणार. सर सर, कानपूर मध्ये काहीतरी घोळ दिसतो. सर मी काय पद्धत ओळखायची, काडी इकडून बाहेर आली. बोललं ना काहीतरी घोळ आहे. सर माचार यात्र्यांचं एखादं विनोदी पुस्तक आहे का? 100 येतो, कुठलं पाहिजे? आता मला काय माहिती, तुम्हीच द्या ना कुठलं तरी चांगलं. रजिस्टर याच्यात शोधा आणि सांगा. अहो एवढ्या सगळ्या नावामधनं मला काय कळणार, तुम्ही द्या ना कुठलं तरी चांगलं विनोदी पुस्तक. खरंच ना तुम्ही लोक पोरणा असल्याची. ठीक आहे, चल. ए डिक्शनरी आहे, विनोदी आहे. विनोदी आहे ना? विनोदी शेवटच्या पानापासून पहिल्या पानापर्यंत नुसते विनोद वाचल. असं सांगताय जणू यांनी लायब्ररीतलं प्रत्येक पुस्तक वाचलंय. चांगलं आहे ना? तर चलो. अरे कठीण आहे रे. अरे मला 10-12 मिनिटांचं भाषण हवं आहे, यातली एक एक व्याख्यान आहेत ना ती 15-15-20 पानांची आहेत, कसं होणार सांग. आता ही भाषण तू वाचणार कधी, त्यातले मुद्दे काढणार कधी? एक काम कर ना, यातलं 1/3 भाषण ठोकून दे. 1/3 कसं करणार? का इंग्लिशच्या पेपरला तर तू असंच करतोस. इंग्लिशच्या पेपरात वेगळ्या रे, तिथे 3 वाक्य घ्यायची, त्याचं 1 वाक्य करायचं आणि लिहून टाकायचं. पण पब्लिक समोर भाषणात तसं कसं करणार? मग आता काय करणार? काय करणार आता? घरी जाऊन रात्री जागरण करणार, वाचत बसतो, लिहून काढतो आणि मग पाठ करतो. आयडिया, तू आत्रे साहेबांची सगळी भाषणं वाचून काढ आणि त्यातील ज्या ज्या वाक्यांच्या समोर कंसात टाळ्या आणि हाशा असं लिहिलेलं असेल ना तेवढीच वाक्य पाठ कर आणि भाषण ठोकून दे. फर्स्ट क्लास आयडिया. तर आज मी मुद्दाम तुमचा वर्ग निवडलेला आहे.
या तीन स्पर्धकांमधून कुठले दोन स्पर्धक पुढे स्पर्धेला पाठवायचे हे आपल्या या छोट्याशा स्पर्धेतून आज ठरणार आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी त्या तिघांची भाषण शांतपणे ऐकून घ्याल अशी आशा मी व्यक्त करतो. तर आजच्या पहिला स्पर्धक आहेत कुमारी वर्षा पाटेगावकर. अध्यक्ष महोदय आणि माझ्या स्पर्धक मित्र मैत्रिणींनो, मी आज इथे स्वातंत्र्याची 25 वर्षे या विषयावर बोलणार आहे. स्वातंत्र्याची 25 वर्षे या विषयावर बोलणार आहे. 25 वर्षे बोलणार आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. कुमारी वर्षा पाटेगावकर ही न बोलल्याने या स्पर्धेतून आपोआपच बाद झालेली आहे. तर उरलेल्या दोन स्पर्धकांना मी पुढील स्पर्धेसाठी पाठवावं असा निर्णय घेतो. आपण अर्धी लढाई तर जिंकली. कुलकर्णी सरांची काय चिरले आता मी आचार्य यात्रे नक्की बनणार. दुनिया की कोई भी ताकत हमें आचार्य यात्रे बनने से नहीं रोक सकती. निवड झाली याचा अर्थ असा समजू नका तुमची बोट स्वर्गाला लागली. तुमचं भाषण रोज मी 3 दिन का पाठ म्हणून घेणार आहे. तुझं भाषण वाचलं मी बरं लिहिलंयस पण पाठांतर हवं. या जरा कोणी हयगय केली ना तर शेवटच्या क्षणाला सुद्धा मी नाव रद्द करेन. समजलं काय? सुरू कर बघा. अध्यक्ष महाशय आणि रामशास्त्री बाण्याचे परीक्षक आणि माझ्या स्पर्धक मित्र मैत्रिणींनो, माझा आजचा विषय आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षिणी सुस्वरे आळविती. म्हणजे काय? तर वृक्ष हे खरोखरच आम्हाला आमच्या नातेवाईकांसारखे वाटते. संस्कृत मध्ये म्हटलेलंच आहे, परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या. म्हणजे वृक्ष हे परोपकारासाठी आपली फळ धारण करत असतात. स्वयं न खादंती फलानि वृक्षा म्हणजे वृक्ष स्वतः कधीच फळ खात नाही. म्हणजे बघा ही वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं म्हणत असताना आपण किती निसर्गावर प्रेम करतो. वर्ड्सवर्थ म्हणतो आपल्या बालकवीने सुद्धा म्हटलेलं आहे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. म्हणूनच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणताना खूप अभिमान वाटतो. अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला विनोदाचे जीवनातील स्थान याविषयी 2 शब्द सांगणार आहे. आचार्य अत्रे नेहमी एक गोष्ट सांगायचे. एका गावात एक शाळा मास्तर होता. त्या गावात डेप्युटी नेहमी इन्स्पेक्शनसाठी यायचा. असाच एका दिवशी डेप्युटी गावात आलेला असताना त्यांनी पाहिलं की शाळा मास्तर टेबलावर आपले पाय आडवे टाकून हजामत करून घेतोय. दाढीचा साबण लावलेला होता. डेप्युटीला पाहता शाळा मास्तर गांगरला. तो न्हावी सुद्धा गांगरला. त्यांना गांगरलेलं पाहता डेप्युटी म्हणाला, अरे अरे तू घाबरू नकोस, तुझं काम चालू दे, नंतर मी करतोच.
अरे तुला सांगतो, गेला आठवडाभर रोज तीन तीनदा भाषणाची प्रॅक्टिस करतोय. आणि काय काय करायचं सांग ना. अरे आचार्य यात्रेने इतकं सुंदर भाषण लिहिलंय तुला सांगतो. आणि त्यात ना मी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, तात्यासाहेब केळकर, टी व्ही जोशी यांचे विनोद केलेत. हे भाषण इतकं छान झालंय ना, कॉलेजमध्ये सगळ्यांना नक्की आवडेल भाषण. आणि त्या प्रतिभा भोळेचं भाषण कसं आहे रे. अरे बापरे, भयानक आहे भयानक. गेला आठवडाभर आम्ही एकत्र रिहर्सल करतो ना, मला माहितीये ना. अरे माझं भाषण ऐकून ना तिचं पाठ सुरू झालं असेल, पण इतक्या वेळा तिचं भाषण ऐकून माझ्या अजिबात लक्षात नाहीये. अरे तिने त्या भाषणात कालिदास काय, भास काय, भवभूती काय, शेक्सपियर काय, कुसुमाग्रज काय, वर्ड्सवर्थ काय, सगळं घुसडलेलं आहे. अरे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इतकं रटाळ भाषण कसं आवडेल सांग. मी तुला सांगतो ना, तिचं भाषण सुरू झालं ना की लोक शिट्या मारणार आणि गोंधळ घालायला सुरुवात करणार. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 25 वर्ष पूर्ण झाली, परंतु आपल्या देशात आपल्या देशाबद्दल देशप्रेमी राहिलंच नाहीये. आपण फक्त आपल्या देशात आपण फक्त आपल्या हक्काचा विचार करतो. पण आपल्या आपल्या देशप्रेमाचा आपण आपल्या देशाबद्दल असलेल्या कर्तव्यांचा विचारच करत नाही. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. हे पहा, शांत बसा, शांत बसा. हे पहा, ज्यांना कोणाला भाषण ऐकायची नसतील त्यांनी कृपया हॉलच्या बाहेर जायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता येत आहेत आजचे पुढील स्पर्धक, प्रतिभा भोळे. लालचंद मूलचंद कटारिया, कला वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालय. नमस्कार अध्यक्ष महाशय, परीक्षक वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो. आज माझा विषय आहे विनोदाचं जीवनातील स्थान. आज मी तुमचा अपेक्षा भंग करणार आहे, कारण मुलगी म्हटलं की एखाद्या गंभीर विषयावरच वक्तृत्व पाजळणार असा तुमचा गैरसमज असणार. पण विनोदाचं जीवनातील स्थान हा विषय निवडूनच मी तो गैरसमज दूर करायचं ठरवलं. आणि स्त्रियांना विनोद बुद्धी नसते हा गैरसमजही या निमित्ताने दूर होईल अशी अपेक्षा आहे. आचार्य अत्रेंनी एक किस्सा सांगितला. एका खेडेगावात एक शाळा होती, त्या शाळेत एक शिक्षक होता. एकदा असंच शिक्षक शाळा चालू असताना आपले पाय टेबलावर ताणून बसलेला आणि एक न्हावी त्याची हजामत करत होता. आणि इतक्यात एक डेप्युटी तिथे फिरतीवर आला. त्यांनी हे सगळं दृश्य बघितलं. त्या शिक्षकाच्या गालाला दाढीचा साबण लागलेला होता. त्या डेप्युटीला पाहता पाहताच त्या शिक्षकाला खूप टेन्शन आलं. ते डेप्युटी एवढंच म्हणाले, तुमचं चालू ठेवा, ते झाल्यावर मी त्याची करतो. आय आय, माझं भाषण बोलतीय, आता मी काय बोलणार. या अशा तऱ्हेनं त्या होळीनं डांबिशपणा करून माझं भाषण म्हणून टाकलं ग. आणि मी काय करणार, मी कॉलेजमधला मुलगा, त्यावेळेला मला काही नवीन भाषण तयार करता येत नव्हतं, त्यामुळे तेच भाषण मला पुन्हा म्हणावं लागलं. लोक टिंगल करत होते, टवाळी करत होते, पण माझ्याकडे काही पर्याय नव्हता. कारण मी तुला सांगतो, मी भाषण केलं नसतं ना तर जाण्या येण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, म्हणजे तो टी ए डी ए सगळा आहे ना, तो मलाच द्यावा लागला. पण तुला सांगतो, सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी माझी परिस्थिती झाली. तेव्हापासून वक्तृत्वाचा, वक्तृत्व मंडळाचा आणि समस्त स्त्री दत्तीचा ऐकून मी धसकाच घेतलाय. तेव्हापासून ठरवलं, कानाला खडा लावला, जाहीर व्याख्यान करण्याच्या बंदात पडायचं नाही.